काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या भाजी मंडीमध्ये फेरफटका बनला. संध्याकाळच्या सुमाराला त्यांनी आझादपूर मंडीला भेट दिली आणि तिथे त्यांनी भाजी तसंच फळ विक्रेत्यांबरोबर संवाद साधला. सोबत त्यांचे प्रश्न देखील जाणून घेतले. नागपूरमध्ये संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. यावेळी संभाजी भिडेंच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. संभाजी भिडेंना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली. ते सांगलीच्या वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तानं आयोजित सभेत बोलत होते. अण्णाभाऊ साठे रशियाला कळले मात्र आपल्या भारताला कळले नाहीत अशी खंत त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना बोलून दाखवली. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी अखेर भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलाय. शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा, अमृत लोणी ऑर्थोप्लस. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत रघुनाथदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांसह BRS मध्ये पक्ष प्रवेश केला. सांगलीच्या साखराळे इथं रघुनाथदादा यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. पुणे मेट्रोचं उद्घाटन होतं आज. पहिल्याच दिवशी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या मेट्रोमधून पिंपरीमधून थेट पुणे रेल्वे स्टेशन आणि रुबी हॉलपर्यंत जाता येणार आहे. मेट्रोकडून नागरिकांना तिकिटासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये एक पर्याय हा व्हॉट्सअप तिकिटाचा आहे. कल्याणचा ST डेपो आणि वर्कशॉप येत्या 7 दिवसांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी दिली आहे. स्मार्ट सिटीच्या कामामध्ये हा ST डेपो आणि वर्कशॉप अडथळा ठरतोय, त्यामुळे आठवड्याभरामध्ये ते इतरत्र हलवण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं अभय योजनेला मुदत वाढ दिली आहे. थकलेला मालमत्ता कर भरण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळाला आहे आणि तिला 18 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24